परळी सह तालुक्यात पावसाचा हाहाकार, जनजीवन विस्कळीत। अंबेजोगाई परळी रस्त्यावरील वाहतूक कनेरवाडी जवळ ठप्प। नमस्कार, न्यूज माझा मध्ये आपले स्वागत आहे। परळी रात्रीपासून परळी तालुक्यात पावसाने सर्व नद्या नाले तुडुंब भरून गेल्यामुळे परळी शहरातील सरस्वती नदी व गणेश प्रभागात घरांमध्ये शिरले पाणी। अनेक भागात नद्यांना पूर सदृश्य परिस्थिती आली असून त्यामुळे परिसरातील अनेक भागात हाय अलर्ट जारी केले आहे। परळी ते अंबाजोगाई रस्त्यावर वरील कनेरवाडी येथील नदीवर तात्पुरते स्वरूपाचा बनविलेल्या पुलावरून पाणी जास्त प्रमाणात वाहते आहे, त्यामुळे या भागातील वाहतूक कनेरवाडी येथे ठप्प झाली आहे। बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे जनतेला विनम्र आवाहन, नदी प्रवाहात वाहून जाऊन तिघांचा मृत्यू। नमस्कार, न्यूज माझ्यामध्ये आपले स्वागत आहे। अत्यंत दुःखद बातमी, वडवणी तालुक्यात नदी प्रवाहात वाहून जाऊन खळगे पिता, पुत्र व अजय उजगरे असे तीन जण दगावल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आहे। ही घटना पालकमंत्री धनंजय मुंडे यांना कळताच त्यांनी खळगे व उजगरे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, या कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे। तसेच जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू आहे व आणखी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे, त्यामुळे बीड जिल्ह्यातील नागरिकांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी विनम्र आवाहन केले आहे की जलाशय, वाहत्या नद्या किंवा धोक्याची ठिकाणे अशा स्थळी जाणे पूर्णपणे टाळावे। नुकत्याच झालेल्या पावसाने शेतकरी बांधवांचे या पावसाने मोठे नुकसान झाले आहे। मागील आठवड्यात नुकसानीची पाहणी केल्यानंतर संयुक्त पंचनामे करण्याचे निर्देशना अनुसरून तातडीने संयुक्त पंचनामे करण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या आहेत, असे यावेळी ते म्हणाले।